मिरज येथील वड्डी कत्तलखाना हडाच्या साठ्याला दिलेली परवानगी वड्डी ग्रामपंचायतकडून रद्द करण्यात आली. भाजपा नगरसेवकांचा दुट्टप्पीपणा प्रशासनाविरोधात आर्थिक देवाणघेवाण करून महासभेत ठराव केल्याचा आरोप काँग्रेस नेते अय्याज नायकोडी यांनी केलाय. मिरज वड्डी येथील महापालिका कत्तलखाना हा वादाचा भवऱ्यात सापडलाय. कत्तलखान्यामध्ये हाडांचा साठा करण्यासाठी वड्डी ग्रामपंचायतीनं ठराव करून मंजुरी दिली होती. या कत्तलखान्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं वड्डी ग्रामस्थांनी आणि पंचायत भाजप सदस्य सभापती यांनी विरोध केला होता. यावरून भाजपा पक्षात दोन गट निर्माण झालेत. त्याचबरोबर महापालिका महासभेमध्ये या कत्तलखान्यात हाडाचा साठा करण्यास मंजुरी देण्यात आली होती. आज वड्डी ग्रामपंचायत मासिक सभेत हाडाच्या साठ्याला दिलेल्या परवानगीचा ठराव रद्द करण्यात आला आहे. नगरसेवकांनी कत्तलखान्याच्या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप अय्याज नायकवडी यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या मागच्या ठरावामध्ये मागच्या मीटिंगमध्ये वड्डी रस्त्याला कत्तलखान्याच्या हाडं ठेवण्यासाठी म्हणून गोडाऊन भाड्यानं देण्याचा ठराव करण्यात आला. हा या ठरावाला खरं तर आम्ही विरोध केला होता, परंतु या संदर्भामध्ये वड्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तो येत असल्यामुळे त्या ठिकाणी NOC जे दिलेलं होतं ते आज वड्डी ग्रामपंचायतीची सभा होऊन त्याच्यामध्ये वड्डीच्या ग्रामपंचायतीच्या एकमतानं तो NOC रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ लोकांचा दबाव आहे, लोकांचा लोकमताचा आदर करून त्यांनी हा NOC देण्याचा ठराव जो रद्द केला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि अशा अवस्थेमध्ये कत्तलखान्यासाठी ज्या वेळेला ते सर्व नगरसेवक धावतात आणि सगळ्याच पक्षातले लोक एकत्र येऊन हा ठराव करतात हे मोठं हास्यास्पद आहे. भारतभरामध्ये गोहत्या आणि गोवध बंदी किंवा गोमाता वगैरे अशा विषयांवर सगळ्या भारतामध्ये कोलाहल माजलेला असताना महानगरपालिकेत मात्र कत्तलखान्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेत असताना या संदर्भामध्ये कुठलाही विधिनिषेध बाळगला नाही. त्यामुळं यांचे खाण्याचे दात एक आहेत आणि दाखवण्याचे दात एक आहेत हे यावरून स्पष्ट होतं आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये या संदर्भामध्ये जो संघर्ष करायला लागेल ते आम्ही एक कुटुंब म्हणून आम्ही कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी असेल ते पार पाडू.